प्लीज प्रोसीड. महाराष्ट्र सरकार विरुद्ध शमशेर सिंग आणि समर अजिंक्य यांच्या विरुद्ध खुनाचा कट रचणे, खून करणे, प्रेताची बेकायदा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणे संघटित गुन्हेगारी असे आरोप आहेत. तुम्हाला हे आरोप मान्य? नो सर. नाही सर. ॲडव्होकेट निकम, प्लीज प्रोसीड. सर, मला काही सांगायचं आहे. त्या खटल्या संबंधी आहे पोलिसांच्याकडून काही त्रास किंवा जाब जबाब देण्यासाठी काही जबरदस्ती? नो सर. उलट मी आतापर्यंत जे जाब जबाबात सांगितलं नाही असं मला काहीतरी सांगायचं. युअर ऑनर, आय रिक्वेस्ट फॉर कंटिन्युअन्स. यू कांट डू दिस नाव. आत्ता कोर्टाचं काम सुरू झालंय. आय ऑब्जेक्ट युअर ऑनर. कोर्टाच्या कामकाजात अडथळे आणण्याचा हेतू पुरस्सर प्रयत्न चालू आहे. युअर ऑनर, मला कल्पना हे सगळं खूप विचित्र आहे पण माझ्या आशिराला काही सांगायचं आहे जे मलाही माहिती नाही आहे. पोलीस तपासातही त्यांनी हे सांगितलेलं नाही आहे आणि त्यांनी हे बोलण्यापूर्वी मला त्यांच्याशी बोलण्याची परवानगी असावी. प्लीज युअर ऑनर, आय प्लीड यू. नो सर, आय ऑब्जेक्ट. दिस इज नॉट रेग्युलर. एसीपी समर अजिंक्यना आत्ताच असं काय आठवलं की जे त्यांना पूर्वी आठवलं नव्हतं? आणि पोलिसांना त्यांनी हे का नाही सांगितलं? कारण मला तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना. अरे कोर्ट आहे का मासिक बाजार आहे? सर, आय नो दिस इज आउट ऑफ द प्रोसिजर बट आय बेग ऑफ यू, माझ्या आशिलाचा इंटरेस्ट सिक्युअर करण्यासाठी त्यांना काय सांगायचं आहे हे समजून घेण्यासाठी मला परवानगी हवी आहे. प्लीज. आता त्यांचे इंटरेस्ट गार्ड करण्याची वेळ निघून गेली. ॲडव्होकेट रमा चौधरी, हे त्यांनी तुम्हाला आधी सांगायला हवं. इट सीम्स तुमच्या आशिलाचा तुमच्यावर विश्वास नाही. सर प्लीज, आय आस्क फॉर कंटिन्युअस. मला फक्त 10 मिनिटं हवी आहेत. एका अटीवर परमिशन मिळेल. या ब्रेकमध्ये तुमचा असेल तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्हाला लपवता येणार नाही किंवा तसा त्यांना सल्लाही देता येणार नाही. जे काही सांगायचं ते त्यांनी किंवा त्यांच्यातर्फे तुम्ही कोर्टाला सांगावंच लागेल. अक्सेप्टेड सर. थँक्यू व्हेरी मच. ब्रेक फॉर 15 मिनिट्स. समर, तू काय बोलतोस तुला तरी समजतंय का? कुठे कधी काय बोलावं? एनिवे आपण चेंबरमध्ये बोलूया.